शिंदे फडणवीस सरकारने महापालिकेच्या मागणीचा विचार करून GST अनुदान वाढवून दिल्यामुळे एकाच वेळी नागरिकांना भरावा लागणारा 4 ते 5 वर्षांच्या करातून किमान 2 वर्षांची तरी सूट मिळावी अशी मागणी राज्य सरकारकडे भाजपच्या माध्यमातून करण्यात आली आहे, अशी माहिती बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिली. मालमत्ता कराविरोधात पनवेलमध्ये सोमवारी मोर्चा काढून पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांच्या मनामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेविरोधात विष कालवण्याचे काम महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून होत आहे. पनवेल महापालिकेच्या स्थापनेपासून भाजप सातत्याने सर्वसामान्य जनतेच्या हिताची काळजी करत आहे. म्हणूनच एकीकडे विकास कामे आणि त्याच वेळेला पनवेलकरांच्या माथ्यावर कराचे ओझे येऊ नये याची भाजपच्या नेतृत्वाने सातत्याने काळजी घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आत्ताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या युतीच्या शिवसेना भाजप सरकारमुळेच पनवेल महापालिकेला न्याय मिळत असल्याचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच यावेळी खारघरमधील वायुविहार सोसायटीचे सुमारे 1 कोटी रुपये गेली कित्येक वर्ष कर्नाळा बँकेत अडकले आहेत. या विषयावर खारघर फोरमने आजपर्यंत कधीच आवाज उठवला नाही. फक्त भारतीय जनता पार्टीचा विरोध करणे आणि नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम खारघर फोरम करत असल्याचेही या पत्रकार परिषदेत उपस्थितांकडून सांगण्यात आले. महाविकास आघाडीतर्फे मालमत्ता कराबाबत नागरिकांची सातत्याने दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप झाल्यानंतर सत्य परिस्थितीची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीता पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, अनिल भगत, प्रकाश बिनेदार, मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, अमर पाटील, प्रवीण पाटील, नरेश ठाकूर, बबन मुकादम, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, कामोटेश्वर अध्यक्ष रवी जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, कीर्ती नवघरे, अमर उपाध्याय उपस्थित होते. पनवेल महानगरपालिका अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. मुळामध्येच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण देशच या इथे विकास मोठ्या प्रमाणामध्ये देशाचा विकास होतो आहे. आणि अशा वेळेला विरोधी पक्षाचा ज्या प्रकारे सांगत या इथे पिछाड झालेली आहे, त्याच्यामुळे घाबरून सर्व विरोधी पक्ष हे एकत्र येऊन या इथे प्रॉपर्टी टॅक्स हा जास्त असल्याची खोटा आरोप हा मुळामध्येच पनवेल महानगरपालिका आणि प्रशासन आणि भारतीय जनता पार्टीवरती लावत आहे. त्याच्याचबरोबर माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या अट्टहासामुळे महानगरपालिका आली आणि महानगरपालिकेमुळे सामान्य जनतेवरती या इथे जनतेला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करायला लागतंय अशा प्रकारचा आरोप हा विरोधी पक्षांनी आणि काही संस्थांनी केल्यामुळे आज या इथे ही पत्रकार परिषद ही बोलवण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये मुळामध्येच आता आपण पाहत असाल, आम्ही तुम्हाला ज्या प्रकारे माहिती आम्ही तुम्हाला देतोय की पनवेल महानगरपालिकेमध्ये आज 1500 कोटींच्या पेक्षा जास्तची कामं ही चालू आहेत. त्याच्याचबरोबर कचऱ्याची स्थिती ही पनवेल महानगरपालिका स्थापन व्हायच्या अगोदर सिडकोमध्ये किती दयनीय अवस्था होती आणि त्याच्यानंतर आपण जी आपण वाटचाल केली की आज पूर्ण देशामध्ये आपण टॉप 25 मध्ये आपली महानगरपालिका येते. कचऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला मागील वर्षी नंबर 1 चा पुरस्कार सुद्धा आपल्याला भेटलेला आहे. त्याच्याचबरोबर या इथे सिडको कॉलनी असेल किंवा ग्रामीण भागामध्ये इथं आरोग्य केंद्र नव्हती, या इथं आमच्या जनतेला मग जिल्हा परिषदेच्या कुठल्या तरी लांब कोपऱ्यातल्या एखाद्या केंद्रावरती जाऊन इंजेक्शन घ्यायला लागत होते किंवा नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जायला लागत होतं, तर आज ती सुविधा प्राप्त झालेली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये मग तो पनवेल नगरपालिका क्षेत्र असेल किंवा सिडको एरिया, या इथं 45 MLDचा असलेलं जी कमी आहे, जी तूट आहे, ती आज इथं नावाशिवा पाणी पुरवठा योजना जी माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी मंजूर करून आणली आणि त्याच्यामुळे इथे पनवेल महानगरपालिकेला 120 MLDचं वाढीव पाणी हे भेटल्यामुळे पुढील 15 वर्षाची सुद्धा दादा आहे ती मिटणार आहे. अशा प्रकारचा जबरदस्त असा या इथे विकास कामं ही पनवेल महानगरमध्ये चालू आहेत. यालाच घाबरून विरोधी पक्ष बेछूट आरोप करत आहेत. या आरोपांमध्ये
सध्या कोणतीही सत्यता नाही. जनतेचा यांच्या प्रती असलेला जो काही विश्वास होता तो यांचा गेलेला आहे. पूर्वीच्या काळी ग्रामपंचायत असताना यांना राजकारण करायला भेटत होते आणि मग ते राजकारणामध्ये काय 30 स्मशानभूमी आणि त्या स्मशानभूमीचे पत्र दरवर्षी बदलणार, त्या स्मशानभूमीला जायचा रस्ता दरवर्षी करणार आणि पैसे खाणार, अशा प्रकारची कामं ही इथं शेतकरी कामगार पक्षाचे मंडळी ही करत होती. यांची भ्रष्टाचाराची पूर्ण बंद झाली आणि त्याच्यामुळेच हे अशा प्रकारचे ते आरोप करत आहेत. प्रॉपर्टी टॅक्स हा फार जास्त आहे अशा प्रकारचा आरोप करत आहे. आमचं इथे दावा आहे की पनवेल महानगरपालिकेचा टॅक्स हा MMR झोन मध्ये उल्हासनगरच्या नंतर सर्वाधिक कमी आहे आणि आम्हाला ही पनवेल महानगरपालिका ही पुढील 10 वर्षामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या पातळीवर आणायची आहे आणि त्यासाठीच या इथं आम्ही सर्वजण माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि नक्कीच हे विरोधी पक्ष हा अशाच प्रकारे काम करत असल्यामुळे आणि फक्त आरोप करायचे काम करत असल्यामुळे जनतेमधील यांचा पाठिंबा हा संपत चालल्यामुळे तो नामशेष होणारच आहे. परंतु पनवेल महानगरपालिका या ही आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बरोबरच आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळखली जाणार आहे याचा मला विश्वास आहे. ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही टॅक्स कमी करा, मालमत्ता कर कमी करा यासाठी प्रयत्न करत होतो आणि त्याच वेळेला GST माध्यमातून आम्हाला पनवेल महापालिकेसाठी जी GST मिळायची ती फक्त 7 कोटी होती. महाविकास आघाडीचे सरकार ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलं त्यावेळेला 7 कोटीच्या ऐवजी ती 4 कोटीवर आली आणि 4 कोटीवर आलेली जी GST होती ती पनवेल महानगरपालिकेची पालिकेसाठी फार कमी प्रमाणात आहे असं वाटल्याच्या नंतर आमच्या सन्माननीय एक माजी नगरसेवक अनिलजी भगतसाहेब यांनी सरकारच्या विरोधात रिट पिटिशन दाखल केलं की आम्हाला मिळणारी GST ही फार कमी प्रमाणात आली, तुटपुंजी जी आहे ती वाढवून मिळाली आणि त्यासाठी त्यांनी व्यक्तिगत खर्च केला कोर्टाचा. महापालिकेचा खर्च महापालिकेवर बोजा पडू दिला नाही, त्यांनी स्वतः व्यक्तिगत खर्च केला आणि मला सांगायला अभिमान वाटेल की ते रिट पिटिशन दाखल केल्याच्या मुळेच आज महापालिकेला 4 कोटीवरून 32 कोटी रुपये प्रति महिना हे पनवेल महापालिकेला मिळालं आणि आताच त्याचा पहिला हप्ता या 2 दिवसापूर्वी आला. त्याची रक्कम होती 113 कोटी. हे सांगायला अभिमान वाटतो. आणि ज्या वेळेला GST हप्ता वाढला त्यावेळेला आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून अजून विनंती करू इच्छितो की जर GST या ठिकाणी हप्ता वाढला असेल तर पनवेल महानगरपालिका हद्दीमधील नागरिकांना मालमत्ता करामध्ये सूट मिळावी यासाठी आमच्या निश्चितप्रमाणे या माननीय शिंदे फडणवीस सरकारकडे आग्रह राहील की पनवेलमधील जनतेला अजून या ठिकाणी करामध्ये सूट मिळाली पाहिजे अशा प्रकारचा निश्चितपणाने आमचा आग्रह राहील. आणि हे सगळे प्रयत्न या ठिकाणी चालू असतानाच की काय महाविकास आघाडीला आता वाटलं की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या मालमत्ता कराविषयीचे काही प्रमाणात प्रश्न या ठिकाणी सुटताना दिसत आहे, मग आपण गप्प राहून कसं चालेल, मग त्यासाठी की काय 13 तारखेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी मोर्चा काढला. आणि काहींनी सांगितलं की या ठिकाणी महापालिका कशाला हवी आहे, मी आपल्याला सांगू इच्छितो की नगरपालिका असताना मी 10 वर्ष नगरसेवक या नगरपालिकेमध्ये होतो, महापालिका झाल्याच्या नंतर ही माझी 3री तरुण या ठिकाणी आहे. नगरपालिकेमध्ये 10 लाखाच्या पेक्षाही जास्त काम जर करायचं असेल तर त्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांची परवानगी असायला लागायची आणि आताची परिस्थिती अशी की करोडो रुपयाचं जरी काम करायचं झालं महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तरी महासभेमध्ये मंजूर करून त्या ठिकाणी करोडो रुपयाच्या कामांना आपण मंजुरी घेऊन त्या ठिकाणी जनतेच्या हितासाठी करोडो रुपयाचं काम आपण करू शकतो आणि अशा पद्धतीने पनवेल महापालिकेमध्ये करोडो रुपयाची कामं झालेली आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मला या ठिकाणी सांगायचं आहे आमचे हरीश केणी साहेब या ठिकाणी बोलतीलच, सभागृह नेते बोलणार आहेतच, परंतु माझे सभागृह नेते, परंतु या ठिकाणी मला आपल्याला अवगत करायचं आहे की 23 ग्रामपंचायतमधील 29 गावांमध्ये ज्या वेळेला ज्या 23 ग्रामपंचायतीमध्ये आहेत ज्या होत्या त्यातल्या 2-3 ग्रामपंचायती जर सोडल्या तर त्यांचं जे उत्पन्न होतं ते 5-7 लाखापेक्षा जास्त नव्हतं.
आणि तरी देखील जिथे 5-7 लाखाचं 8-10 लाखाचं वार्षिक उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही महापालिकेच्या वतीनं करोडो रुपयाची कामं करू शकलो, हे तेथील जनतेला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधारी म्हणून राजवटीमध्ये करण्यासाठी आम्ही यशस्वी झालो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यावेळी खारघर शहर सरचिटणीस कीर्ती नवघरे यांनी सांगितले की केवळ महापौरपद न मिळाल्यामुळे आगपाखड खारघर कॉलनी फोरमच्या माध्यमातून करण्यात येत असलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत. मुळात टॅक्सबाबत विरोध करण्यामागे सगळ्यात प्रमुख कारण हे लीना अर्जुन गरड यांना महापौरपद हवे होते आणि ते न मिळाल्यामुळेच त्यांनी टॅक्सला विरोध करण्याची भूमिका घेतली. माझ्यासमोर अर्जुन गरड यांनी अट ठेवली होती की लीनाताई गरड यांना महापौर पद द्या, अन्यथा आम्ही टॅक्सला विरोध करू. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी माझ्यावर दबाव आणून अशा पद्धतीने राजकीय पदे देता येणार नाही, तुम्हाला जी भूमिका घ्यायची आहे ती घ्या, आम्ही जनतेच्या दरबारात जाऊन सत्य परिस्थिती सांगू असे ठणकावले, असे त्यांनी सांगितले. खारघर कॉलनी फोरमही वेळोवेळी आपली भूमिका बदलत असते. मुळात मालमत्ता कर हा पूर्णपणे महापालिकेचा विषय असताना भाजपचे नाव घेऊन भाजपच्या नगरसेवकांना बदनाम करून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्याचा कॉलनी फोरमचा प्रयत्न चालू आहेत, असाही आरोप कीर्ती नवघरे यांनी केला. फोरमच्या माध्यमातून जो इकडे ऑब्जेक्शन घेतलं गेलंय टॅक्सच्या विषयावर, ही फोरम ही संघटना आहे. आता बघा, तुम्ही नाव घेताय म्हणून सांगतो, आम्ही खारघरमध्ये राहतो. या संघटनेने वेळोवेळी आपली भूमिका बदलत दिलेली आहे. या संघटनेची मुळात मागणी ज्या वेळेला टॅक्सची त्यांनी केली होती त्याच्या आदल्या दिवशी आमदारांकडे मागणी होती, महापौर पद द्या, अन्यथा आम्ही टॅक्सच्या मुद्द्यावरती बोलू. ही गोष्ट काही लपून राहिली नाही, त्यावेळेलाही सगळ्या कॅमेरा समोर सांगितली होती. महापौर पद पाहिजे म्हणून अशा पद्धतीने जर दबाव आणून कोण जर महापौर पद मागणार असेल तर आमदारांनी त्याच वेळेला सांगितलेलं महापौर पद देणार नाही. जी सत्य गोष्ट आहे ती आम्ही लोकांकडे जाऊन सांगू. टॅक्स आम्हालाही माहिती आहे, राजकीय दृष्ट्या टॅक्सच्या बाजूने बोलणं हे बरोबर नाहीये, परंतु राजकीय राजकारण हे आम्ही इलेक्शनच्या वेळेला बघू, परंतु ह्या शहराचं जर भलं करायचं असेल, या शहरात विकास करायचा असेल तर टॅक्स या ठिकाणी गरजेचा आहे. त्यामुळे आम्ही जो महानगरपालिकेने या ठिकाणी टॅक्स लावलेला आहे त्या टॅक्सच्या बरोबर आहोत. हा, त्याच्यामध्ये रिलीफ देण्याकरता जे हे करायचे आहे त्याकरता 30% डिस्काउंट त्यावेळेला आयुक्तांकडे आम्ही मागणी केली, त्यांनी ती दिली. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही डिस्काउंट घेता येते का आम्ही बघत होतो, परंतु या ठिकाणी खोटं बोलून जे फोरम राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे की नवी मुंबईपेक्षा टॅक्स इकडचा जास्त आहे आणि लोकांना विचारलं जातं तुम्हाला वाटतंय का जास्त आहे का, पनवेल महापालिका जास्त आहे की नाही, वाटतंय की नाही, साहजिक आहे असं विचारल्यावरती लोक हो बोलतील, परंतु जर खरंच चेक केलं तर नवी मुंबई महानगरपालिकेपेक्षा आपला टॅक्स हा कमी आहे. नवी मुंबईचा कॉन्सन्ट्रेट हा वार्षिक 38% आहे, आपला 38% आहे, त्यामुळे नवी मुंबईपेक्षा आपला रेट कमीच आहे. फक्त लोकांमध्ये ह्या विषयावरती जायचं, लोकांना सांगायचं टॅक्स भरू नका, स्वतः टॅक्स गोळा करायचा, लोकांना सांगायचं भरा म्हणून, आणि उरलेला टॅक्स स्वतःच्या खिशातनं पैसे घालायचं आणि भरायचं, स्वतः टॅक्स भरून घ्यायचं का, तर ह्यांना निवडणूक लढायची आणि जनतेला सांगायचं भरू नका. आणि जनतेचं आता पॅनल्टी वाढत चालली आहे, आता यांची चुळबुळ सुरू झाली, ज्या वेळेला ह्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती यांना विचारायला लागले की लीनाताई आता बोला तुम्ही काय करायचं, आमची पॅनल्टी पण सुरू झाली, मालमत्ता सील व्हायला लागल्या, मग आता काय करायचं, लोकांपुढे काय जायचं, म्हणून त्यांनी आता ज्या वेळेला ह्या मोठ्या प्रॉपर्ट्या ज्या वेळेला सील व्हायला लागल्या कमर्शियल प्रॉपर्टी, त्यावेळेला ह्या कमर्शियल प्रॉपर्टीला गोळा करून ह्यांनी परत कॉलनी वाल्यांकरता आम्ही या ठिकाणी आवाज उठवतोय हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. मुळात ज्या वेळेला 2021 ज्या वेळेला ह्या पावत्या वाटल्या गेल्या टॅक्सच्या, यांनी कोर्टात जायला 6 महिने लावले. का 6 महिने लावले, तर हे लोकांकडनं पैसे गोळा करत होते. आता लोक कोर्टामध्ये जाताना ह्याच्याकडे टीम सुद्धा सुविधा पूर्ण नव्हती की कोर्टात पीआयएल दाखल करायची का रिट दाखल करायची. हे एवढे दिवस रिट दाखल केली, परत कोर्टाने पीआयएल सांगितलं, पीआयएल वर गेले, परत रिट दाखल केली आणि आता लोक सांगितलं की ज्यांना टॅक्स बद्दल प्रॉब्लेम आहे त्यांनी 250 रुपये ह्या ठिकाणी भरायचे, ह्यांच्याकडनं 250 रुपये पण जमा होत नाहीये. आणि त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं ह्यांची जी रिट याचिका आहे ती खारिज केली आहे, एकदम कन्फर्म खारिज केली होती, कारण की ह्यांना आता 250 रुपये जमा करून ह्यांना यायला सांगितलं नाही, अजून पण त्यांच्याकडे पैसे जमा होत नाहीत. कोर्टामध्ये गेल्यावरती ह्यांचे वकील तारीख वाढवून घ्यायच्या मागे असतात, कारण की येणारी निवडणूक कधी तशी संपते आणि आम्हाला ह्या निवडणुकीत ह्या विषयावरती लोकांसाठी पैशाकरता आम्ही किती राजकारण केलं हे दाखवण्याचा त्यांचा जो मानस आहे, निवडणूक अवघाने लांब गेलेली आहे ह्या सगळ्या राजकीय याच्यामध्ये, आणि ह्या निवडणूक जशी लांब जाते तसं ह्यांचं राजकारण सुद्धा या ठिकाणी यांना कळायला लागलंय की आपलं राजकारण फसायला लागलंय. त्यामुळे कोर्टात सुद्धा ह्यांची बाजू, माझी पत्रकारांना पण विनंती आहे, कोर्टात कधीतरी तारीख असते, आता जी येणारी तारीख मला वाटतं 16 तारीख आहे वाटतं काहीतरी, उद्याची तारीख आहे,
आज आहे. तुम्ही जर कोर्टात जाऊन बघसाल तर त्यांचे वकील फक्त वेळ काढायची प्रयत्न करत असतात, पुढची तारीख मागून घेण्याच्या ह्याच्यात असतात, कधीच केस ती चालवायची बघत नाही. त्यांचा उद्देश फक्त हाच आहे की एकदाशी ही वेळ निघून जाऊ दे, इलेक्शन एकदाशी होऊ दे. हे इलेक्शन झाल्यानंतर जे आज बोलतात ना फोरम वाले, हे इलेक्शन झाल्यानंतर ना ह्यांच्या बांधकाम व्यवसायामध्ये सगळे बिझी होऊन जातील, हे परत 6 महिन्यानंतर तुम्हाला निवडणुकीनंतर दिसणार पण नाही येतील.